कणखर एकदम श्रूढ आणि अतिशय कठोरपणे आपल्या तत्व पाळणारा असा हा माणूस आहे. हा खलनायक नाही आहे. नुसते मुंबई पुणे सारख्या मोठमोठ्या ग्लोबल सिटीजमध्ये राहतो शहरामध्ये, त्यामुळं फारसं आपल्याला असं वाटतं की सगळं आता बदललं की काय, तर खरं असं नाही बदललं. हुंडा देणं हा गुन्हा आहे वगैरे किंवा कायद्याने, तरीसुद्धा आजही छुप्या पद्धतीने हे सगळे प्रकार चालू आहेत, तर त्याच्यावर प्रकाश टाकणारी ही मालिका आहे. ही संबळाची तडतड फक्त मर्दाच्या मनगटातून येते. हा काय पोरकटपणा आहे? एक मुलगी असून देवीच्या पवित्र गोंधळामध्ये संबळ वाजवण्याची हिंमत कशी झाली तुझी? आपण सगळे भक्तिभावाने जिची पूजा करतो, ती देवी पण एक बाईच आहे ना. द बाय बाप्या भेदभाव हे संबळ कुठे करतं? वामनहळी पेठे ज्वेलर्स सह प्रस्तुत दारू घडबये 19 सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता. दारू घडबये या मालिकेची सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि विषयही तसा असल्यामुळे, प्रत्येकाच्या मनामनाचा असल्यामुळे सगळ्यांना उत्सुकता आहे की नेमकं या मालिकेत काय दाखवणार आहे. रूढी परंपरा थोडासा धार्मिक टच आहे, त्याच्यामुळे नेमकं काय आहे कसं आहे हेच विचारण्यासाठी आज मी आले या मालिकेच्या सेटवर. आज माझ्यासोबत शरदजी आहेत आणि शरदचं स्वागत आहे सगळ्यात आधी लोकमतमध्ये. आणि पुन्हा एकदा आपण नवीन मालिकेच्या निमित्ताने भेटतोय आणि मी प्रोमो बघितला अफलातून आहे. स्ट्रिक्ट शरद सर आम्हाला दिसत आहेत या माध्यमातून, सो आधी भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल. खूप दिवसांनी असं एकदम कडक कॅरेक्टर करायला मिळालं. जरा मध्यंतरीच्या काळात खूप हलकी फुलकी रोल्स होते किंवा हिमालयाच्या सावलीमध्ये धोंडोकिशोर कर्व्यांसारखी अतिशय मोठी व्यक्तिरेखा होती, अग्निहोत्रमध्ये केलं, त्यामुळे जरा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करत करत पुन्हा जी माझ्या पर्सनॅलिटीला सूट होणाऱ्या भूमिका पूर्वी मला सातत्याने मिळायच्या, तसं कॅरेक्टर खूप वर्षांनी पुन्हा एकदा मिळालं आहे. कणखर एकदम श्रूढ आणि अतिशय कठोरपणे आपल्या तत्व पाळणारा असा हा माणूस आहे. हा खलनायक नाही आहे, पण हा त्याची काही ठरलेली जगण्याची पद्धत आहे, त्याच्यात जरासुद्धा इकडे तिकडे झालेलं त्याला आवडत. पण शरद सर, तुम्ही याच्या आधी असं कुठल्या गावात ही प्रथा पाहिली होती का? खरोखर कुठे आहे ही प्रथा किंवा काही गोष्टी मुलींनी करायच्या नाहीत असं म्हटलं जातं, तुम्हाला ते किती पटतात शरद सर म्हणून? नाही, शरद बंगशी म्हणून मला यातलं अजिबातच काही पटत नाही. माणूस आहोत आपण, स्त्री पुरुष हा काही भेदभावाचा असण्याचा काही गरज नाही. आपण काळ आता खूप पुढे गेला आहे, आपण खूप म्हणजे बायका आता यानात बसून मंगळावर आणि इकडे तिकडे जाऊन आले, त्यामुळे आता तो विषय संपलेला आहे. पण ही मालिका आहे, एक गोष्ट असते. आणि आजही आपण नुसते मुंबई पुणे सारख्या मोठमोठ्या ग्लोबल सिटीजमध्ये राहतो शहरामध्ये, त्यामुळं फारसं आपल्याला असं वाटतं की सगळं आता बदललं की काय, तर खरं असं नाही बदललं आहे. मी गावागावातून नाटकांचे व्याख्यानांचे दौरे असतात, मी खेड्यापाड्यामधून खूप जात असतो, तर मला माहिती आहे अजूनही सगळं म्हणजे आता हुंडा देणं हा गुन्हा आहे वगैरे किंवा कायद्याने, तरीसुद्धा आजही छुप्या पद्धतीने हे सगळे प्रकार चालू आहेत, तर त्याच्यावर प्रकाश टाकणारी ही मालिका आहे. आणि एकूणच सानियाला आम्ही विचारलं, ती संबळ वादनाचे धडे घेतेच आहे. तुम्ही या मालिकेच्या निमित्ताने जेव्हा तिचे काही वर्कशॉप चालू असतील, तुम्हाला थोडासा इंटरेस्ट निर्माण झाला की आपणही कदाचित थोडासा एक वाजवून बघूया, किंवा कुठलं वादन तुम्हाला वाजवायला आवडतं? नाही, मला वाजवून बघायला आवडतं. मला संबळपेक्षा म्हणजे संबळ खूप वाजवणं फार अवघड आहे, भयंकर अवघड प्रकार आहे, आणि ते जेव्हा चांगले वाजवणारे आपण ऐकतो तेव्हा इतकं छान वाटतं ते. पण मला पर्टिक्युलरली मला स्वतःला तबला आणि ढोलकी वाजवायला खूप आवडतं. खूप वर्षांपूर्वी 30-35 वर्षांपूर्वी मी तबला शिकायला पण जात होतो, पण शेवटी काय होतं, 10 दगडावर पाय ठेवला तर कुठेच यश मिळत नाही माणसाला, त्यामुळे मग बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि अभिनयावर लक्ष केंद्रित केलं आणि म्हणून तर इथपर्यंत गाडी आली. बरं, सुहासताई आहेत तुमच्यासोबत जोडीदार म्हणून, आम्ही त्यांना विचारलं, त्या पण असं म्हणतात की खूप स्ट्रिक्ट आहेत शरद सर या सगळ्या बाबतीत. पण तुम्ही याआधी देखील दोघांनी नाटकाच्या निमित्ताने कामं केली आहेत, सो आज बऱ्याच दिवस म्हणजे बऱ्याच महिन्यांनी वर्षांनी ही पेअर पुन्हा एकदा जुळून आली, सो त्यांच्यासोबत काम करण्याचं एक वेगळं ट्युनिंग आहे. हो, सुहास मैत्रीण आहे माझी. सुहासबरोबर बॅरिस्टर नाटक किंवा तिची कहाणी नावाचं एक नाटक केलं होतं आम्ही, खूप छान दोन नाटकं उत्तम भूमिका असलेली दोघांच्याही केलेली आहेत, आम्ही खूप छान मित्र आहोत, त्यामुळं खूप कम्फर्टेबल असतो आम्ही आणि दोघांना माहीत असतं काय करणार आहे. ती अतिशय उत्तम अभिनेत्री आहे
त्यामुळे सीन रंगतात करायला मजा येते. आमचे जेवढे सीन आत्तापर्यंत झालेत तर ते करायला खूप मजा येते. नक्कीच. आणि शरद सर, सगळ्यांना आता एक प्रश्न पडला आहे असा की तुम्ही तसे आताही ठिपक्यांची रांगोळी मालिकेत दिसत आहे, तर सगळ्यांना असा प्रश्न पडला आहे की त्या मालिकेत तुम्ही दिसणार का, दोन्ही मालिकेत दिसणार का, नेमकं काय हा प्रश्न सगळ्यांना पडला. दोन्ही मालिकेत दिसणार, अजून तिसरी आली तर तिसऱ्या मालिकेतही दिसणार. रसिकांनो, अजिबातच असा विचार करू नका की हे ना ही मालिका आली म्हणजे मी रांगोळीत दिसणार नाही. एक उदाहरण म्हणून सांगतो, एक काळ असा होता जेव्हा कुंकू नावाची मालिका सुरू होती झीवरची, खूप गाजलेली, माझा रोल खूप गाजला होता, परशुराम परशू, ती मालिका चालू होती. त्याच वेळेला माझी अग्निहोत्र ही पुण्यामध्ये मालिका चालू होती, त्यात महादेवचाही रोल तेवढाच गाजला होता. आणि त्याच वेळेला सामवरती भैरवा नावाची मालिका चालू होती आणि त्याच्यात मी भैरवाचे भूमिका करत होतो. आणि त्या तीन मालिका, त्यावेळेला माझं नथुराम गोडसे नाटक जोरात चालू होतं आणि व्याख्यानं पण चालू होती, त्यामुळे सगळं करत होतो मी. एक काम घेतलं म्हणून दुसरं सोडत नाही कधीच, त्यामुळं दोन्ही तुमचं वेळेचं नियोजन उत्तम करता आलं पाहिजे तुम्हाला की दोन काय अजून सुद्धा एक मालिका आली तरी मी करीन, काय प्रश्न येत नाही, कुठलं सोडणार भेटणार नाही, काळजीच करू नका तुम्ही. सो शरद सरांनी सांगितले ते दोन्ही मालिकेत तुम्हाला दिसत राहतील आणि या मालिकेची आपल्याला जास्त उत्सुकता आहे, कारण कसे शरद सर पुन्हा पहिल्यासारखे आपल्याला स्ट्रिक्ट भूमिकेत दिसणार आहेत. सो आम्हाला खूप उत्सुकता आहे. थँक्यू सो मच सर, आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.